प्रसंगानं एक देणगी दिली आपल्याला या जन्मात, ती देणगी म्हणजे श्रवण शक्ती. या कानानं आपल्याला काय काय ऐकायला मिळत, अगदी लहानपणापासून अगदी या वयापर्यंत आपण काय काय ऐकलंय हे सुद्धा आपल्याला आता आठवत नाही. आणि काही वेळेला या कानानं ऐकलं आणि या कानानं सोडून पण दिलं, पण जे काही चांगलं ऐकलेलं आहे, जे आपल्या पोटासाठी ऐकलेलं आहे, तेवढं मात्र आपण लक्षात ठेवलं. कारण व्यवहार नीतीमधलं जर आपण ऐकलं नाही ना, तर आपण आपलं पोट कसं चालणार, आपला व्यवसाय कसा चालणार, आपली नोकरी कशी काय चालणार. तर श्रवण शक्ती ही मेमरीवरती अवलंबून आहे. लक्षात ठेवा, त्याचं कारण मी खूप 1.5 वर्षापूर्वी स्पष्ट केलंय की जेवढी तुमची स्मरणशक्ती अचाट, जेवढी तुमची स्मरणशक्ती बलाढ्य, तेवढी श्रवणशक्ती बलाढ्य अधिक होते. त्याचं कारणच असं आहे की तुम्ही गायलेला किंवा तुम्ही ऐकलेला एखादा श्लोक असेल, एखादी कविता असेल, एखादं गीत असेल, आकाशवाणीवरती असेल, सामूहिक गीत असेल, एका कार्यक्रमातलं गीत असेल, देशभक्तीपर गीत असेल, भक्तिगीत असेल किंवा अन्य नामवंतांची कविता असेल, आणि तीच कविता आपल्याला जर काही कालांतरानं ऐकायला मिळाल्यानंतर, मी तुम्हाला परवा पण सांगितलं की आपण आपल्याला एक सवय झालेली आहे, श्रवणशक्तीमध्ये आपण कंपॅरिझन करत असतो. समतोल साधता येतो का पूर्वी ऐकलेल्या ध्वनीचा आणि आत्ताच्या ध्वनीचा? आपल्याला एक अंदाज येतो का पूर्वी ऐकलेल्या गाण्याचा आत्ताच्या गाण्याचा? आपण ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत असतो. या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजेच एकाग्रता. स्मरणशक्ती श्रवणशक्ती इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन. अदरवाईज या दोन्ही शक्ती जर आपल्या बलाढ्य नसतील तर तुमची एकाग्रता होऊ शकत नाही. कारण जे जे शाळेमध्ये आहेत, महाविद्यालयामध्ये आहेत, ज्या वेळेला आपण आपल्या टीचरचं लेक्चर ऐकतो, अगदी एकाग्रता लावून ऐकतो आणि लेक्चर आहे तसं ऐकल्यामुळं, ते एकाग्रतेनं लक्ष ठेवून ऐकल्यामुळं ते तसंच लक्षात राहतं, आणि 2 दिवसांनी 1 दिवसाने आपण जेव्हा ते वाचन करतो पुस्तकातलं, त्यावेळेला ते शब्द आपल्या नेत्राच्या पटलावरती, स्मृतीच्या पटलावर आपोआप येतात, आपल्याला वाचन करताना अजिबात त्रास होत नाही. आणि ही रियालिटी ज्यांना जमते ना, ते कधी अपयशी होत नाहीत. कारण शब्द श्रवणाच्या पटलावरती जेव्हा येतात ना, तेव्हा ते उच्चारायला समोरच्याला सहज वाटतात, पाठ झालेले असतात. स्मरणशक्ती ही श्रवणशक्तीवरती अवलंबून आहे 80-90%. आणि ही श्रवणशक्ती जर आपल्याला प्रोटेक्ट करायची असेल, त्यामध्ये ऊर्जा निर्माण करायची असेल, चैतन्य निर्माण करायचं असेल, तर या शक्तीला सत्संगाचा जर आपल्याला हे करता आला, काही सत्संगामध्ये आपण जर सहभागी झालो, भजन कीर्तनामध्ये आपण जर रममाण झालो, तर या श्रवणशक्तीमध्ये अफाट ऊर्जा निर्माण होते आपोआप. कारण आपण वाईटही ऐकलेलं असतं आणि चांगलंही ऐकलेलं असतं,
वाईट लवकर मनामध्ये घर करून बसतं आणि ते बसू नये म्हणून आपण वारंवार अशा शक्तीचं चिंतन करतो की जी शक्ती आपल्या कर्मावरती देहाने आणि मनाने मात करते, त्या शक्तीचं नाव आहे भगवंत। कारण श्रवण शक्ती स्मरण शक्ती हे दोन्ही कुणाच्या अधीन आहे, मनाच्या अधीन आहे। म्हणून तर देहाविषयी समर्थांनी कमी लिहिलं आणि सगळ्याच्या सगळं सांगितलं, अरे मना सगळे श्लोक आहेत ते त्याचं नावच त्यांनी ठेवून टाकलं, मनाचे श्लोक। देहाचे श्लोक म्हणतात का? म्हणतच नाही। मनाचे श्लोक असं प्रचलित आहे। केवढं त्यांनी देहाच्या ऐवजी मनाला आवाहन केलंय, सन्मान केलाय मनाचा। देहाला त्याची किंमतच दिली नाहीये। कुठल्या संतांनी देहाला देहाची किंमत दिली नाही? बघा ना, अंगावर त्यांच्या वस्त्र तरी असतात का हो? त्यांना कुठेही बसवा, त्यांना सिंहासनावर बसवा, पाषाणावर बसवा, नाहीतर कुठेही बसवा। सदैव त्रैलोक्यामध्ये रममाण, कारण मन त्यांचं बलाढ्य असतं, त्रैलोक्याचे मालक मन त्यांच। इतकी मनाची ताकद अफाट आहे। समजा तुमच्याकडे आता 100% मनाचा केंद्रबिंदू आहे, श्रवण शक्तीचा केंद्रबिंदू आहे, त्यापैकी तुम्ही अजून 1% सुद्धा वापरत नाही। जर तुम्ही 1% क्रॉस केला, 1.5% गेला, तर बाप रे, तुम्ही काय अशक्य ते शक्य करा। कारण त्याला रियाज कमी पडतो आपल्याला। हे जे मंत्र साधना आहे ना, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। हा जो ताल आहे, ह्या तालातून निर्मिती जी होती व्हायब्रेशनची, सूक्ष्म लहरींची, ती एक वेळ अशी येते मंत्र साधनेमध्ये की तुम्ही पुटपुटायचंच बंद होता आणि आपोआप जो झोप सुरू होतो तो जप तुमच्या देहातून आपोआप सूक्ष्म लहरी बाहेर पडतात, आपोआप। अजबाजब सोहम मध्ये ती साधना मिसळून जाते, पण त्याला सातत्य असावं लागत। आणि मग देहाच आणि मनाचं कार्य एकाच लेवल पर्यंत येत, आणि केव्हाही येऊ शकत ते। आपण जर सुस्त नसलो, आपण एक नॉर्मल आपण आहार ठेवला दैनंदिन ह्याच्यामध्ये, आणि आपण वास्तूमध्ये असलो, आपल्या कुठल्याही ठिकाणी असलो, आणि हे जर आपण केलं नथिंग, अशा स्थितीमध्ये आपलं देही कार्याच्या ऐवजी मनाचं कार्य इतकं अफाट होतं, लक्षात ठेवा, की काही वेळा तुम्हाला मेसेजेस मिळतात, आपोआप मेसेज मिळतात, कालांतरानं तुम्हाला पूर्वी जन्माचा इतिहास सुद्धा आठवतो। एवढं त्या स्मरणशक्तीमध्ये लपलेलं आहे। जेव्हा तुम्ही 2.5% क्रॉस कराल तेव्हा तुम्हाला पूर्वी जन्माचं पण आठवायला सुरुवात होईल, पण तुम्ही नाही पोचू शकत, आपण कोणीच नाही पोचू शकत। मी सुद्धा पोचू शकतो, नॉर्मल अवस्थेत नाही, ध्यान अवस्थेत जातो। ट्रान्समध्ये गेलो की संपलं, मेमरी क्रॉस केली म्हणून समजा आपण ती। आपण जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत काही गोष्टीचा आपल्याला त्याग करता येत नाही, ते बंधन आहे। तर त्यासाठी ही शक्ती मिळवायची असेल तर बराचसा त्याग करावा लागतो। पण कॉमन लाईफमध्ये आपल्याला व्यावहारिक जीवन जगताना ही साधना केली तरच आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळते आणि लक्ष्मीप्राप्ती सहज होते।
आणि या स्मरणशक्तीच्या जोरावरती आपल्याला काहीच अशक्य नसतं, काहीच अशक्य नसतं। जी तुम्ही इच्छा व्यक्त कराल, स्मरणशक्ती किती अफाट आहे बघा, जी तुम्ही इच्छा व्यक्त कराल, आणि साधना तर तुमची सुरूच आहे, ध्यान साधना सुरू असेल, मंत्र साधना सुरू असेल किंवा मौन साधना सुरू असेल, अशी साधना करता करता काही भक्तिगीतं ऐकता ऐकता तुम्हाला कालांतरानं तुमची इच्छा कोणती आहे ती केव्हा पूर्ण होणार आहे एवढी विल पॉवर तुमच्याकडे निर्माण आपोआप होईल। तुम्हाला आपोआप लक्षात येईल की आपण ज्यासाठी प्रयत्न करतोय ते आपल्याला सहज 1 ते 1.5 वर्षामध्ये मिळणार आहे, हा संकेत असतो। किंवा त्याला उशीर लागणार आहे, किंवा एक मन आदेश देत, चुकतोस तू, त्रुटी होतीये, या इंडिपेंडेंट साधना केल्यामुळे ज्या त्रुटी होतात त्या त्रुटी होऊ नयेत म्हणून सत्संगाचं महत्व। पण हे सत्संगामध्ये सहभाग घेतल्यामुळे श्रवण शक्ती आणि स्मरण शक्ती या दोन्हींचा विकास लवकर होतो। नाहीतर बघा ना, आपण केव्हाचे केव्हा अभंग ऐकलेले असतात, आकाशवाणीवर ऐकलेले असतात, समूह गाणं ऐकलेलं असतं आणि ते आहे तसं आपल्या लक्षात राहतं। काही वेळा ते श्रवणी असतं तर काही वेळा ते श्रवणी नसतं, पण शब्द ते अनमोल असतात। हे अशी आहे स्मरणशक्ती आणि श्रवणशक्ती। तर ह्या दोन्हीचा विकास या सामूहिक शक्तीमध्ये आहे की ज्याला आपण सत्संग म्हणतो। सत्संग घरात सुद्धा आपल्याला होऊ शकतो, लक्षात ठेवा। ज्या वेळेला योगायोगानं तुम्ही तुमच्या मंदिराच्या समोर बसलेले असता आणि अचानक त्यावेळेला तुम्हाला काहीतरी भक्तिगीतं कानावरती पडलेली असतात, ऐकू येतं किंवा आठवतं, तो सत्संगच। फक्त आपण एकटेच आहोत असं मानायचं नाही, आपल्यासोबत आपले भगवंत पण आहेत, यासाठी नेहमी आपल्या मंदिरात, लक्षात ठेवा, आपल्या आसनाच्या शेजारी एक व्यवस्थित मोकळा पाट ठेवत चला, आणि त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र आणि त्यावरती अक्षता ठेवत चला, स्वस्तिक आसन घालून, स्वस्तिक वगैरे घालून। ज्या ज्या वेळेला तुम्ही साधना कराल त्या वेळेला तुमचे भगवंत, तुमचे आराध्य तुमच्या सहाय्याला येऊन बसतील आपोआप, आणि त्यांचा सत्संग मिळेल। आणि अशा वेळेला जेव्हा आपण आवाहन करतो कुठल्याही शक्तीला, त्यावेळेला त्यांना सांगायचं, मी 5 मिनिटं बसणार आहे, मी 10 मिनिटं बसणार आहे, मी अर्धा तास बसणार आहे, यावेळेला आपण सहाय्य करावं आणि मग येऊन जावं, तुम्ही या पण आणि तुम्ही जा पण, कारण ती शक्ती आहे। शक्तीवरती आपला कंट्रोल पाहिजे, लक्षात ठेवा। शक्तीवरती आपला जर कंट्रोल नसेल, नियंत्रण नसेल, आणि ती शक्ती जर बिथरली, भले सात्विक असेल, तर मग आपलं काही खरं नाही। काही वेळा तिथे येऊन बसणारे जे असतात ना, ते वेगळे पण असू शकतात, कारण काय आवाहन केलं की लगेच सत्पुरुष 100% बसत नाहीत, तुमच्याच पूर्वजांच्या पैकी आसपास पैकी कोणतरी येऊन बसतात आणि तुमचं भजन ऐकून निघून जातात, त्यांनाही सत्संग आवडतो। तर हे रहस्य आहे श्रवण शक्तीचं आणि स्मरण शक्तीचं। आणि स्मरण शक्ती आणि श्रवण शक्तीला जर बलाढ्य करायचं असेल तर ध्यान साधनेशिवाय पर्याय नाही। तुम्ही कुठल्याही ग्रंथामध्ये, चारी वेदामध्ये बघा, तुमचे संहिता आहेत त्यातही पहा, व्यायामामुळं स्मरणशक्तीचा विकास होतो असं तुम्हाला सापडणार नाही। व्यायामामुळं श्रवणशक्तीमध्ये वाढ होते
असं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, पाहायला मिळणार नाही। श्रवण शक्ती याचा अर्थ अजूनही लक्षात घ्या, श्रवण शक्ती याचा अर्थ असा आहे की त्याचे आता सध्याच्या काळामध्ये दोन भाग करावे लागतील, कारण आपण शहरामध्ये राहतोय आणि काही लोक दूरवर राहतात ग्रामीण भागामध्ये। शहरामध्ये ध्वनींची संख्या जास्त आहे, वास्तव वेगळा आहे, थोडस ध्वनी प्रदूषण आहे, तरी सुद्धा आपल्याला सूक्ष्मात सूक्ष्म जो आवाज आहे बाहेरचा, जो आपल्या परिचयाचा आहे, तो आपल्यापर्यंत येऊन पोचलाच पाहिजे। एवढी एकाग्रता झाली पाहिजे चालत्या बोलत्या संसारामध्ये, चालत्या बोलत्या दैनंदिन व्यवहारामध्ये। तुम्ही काम करत आहात पण तुमचं लक्ष त्या आवाजावर आहे की जो आवाज खाली 10व्या आपण 20व्या मजल्यावर आहे, समजा 7व्या मजल्यावरती आहोत, आपण कुठल्या वेगळ्या ठिकाणी आहोत, गर्दी खूप आहे, पण त्या आवाजामधून तो आवाज आपल्याला ओळखता आला पाहिजे। हे अत्यंत कठीण काम आहे, इथं एकाग्रतेची परीक्षा असते आणि शांततेमध्ये सुद्धा। आता जवळपास 10 वाजलेले रात्रीचे, मी जर शांत बसलो तर माझ्या इथं किती शांतता आहे बघा। अशा शांततेमध्ये मला जर माझी ध्यान साधना जर परिपक्व असेल आणि मी एका विशिष्ट ट्रान्समध्ये जर गेलो, तर मला 3 ते 5 मैलावरचा ध्वनी सुद्धा आपोआप ऐकू येतो आणि तो स्पष्ट येतो। किती? 3 ते 5 मैलावरचा। सोपं काम नाही, फक्त ही शांत पिन ड्रॉप सायलेन्स। एवढी श्रवण शक्तीची ताकद आहे। एकूण ताकदीपैकी आपल्याला फक्त 5% पण आहे, 5 ते 10%, कारण आपल्याला सवय नाही। आता जे कानामध्ये हेडफोन ऐकून ऐकून ते आता 0.% आता डॉक्टर लोकांनाच माहिती कधी कमी झाली, पण हे जी पण आपण काही सवय करून घेत नाही। एखाद्या गोष्टीचं व्यसन आणि एखाद्या गोष्टीचं व्यासन, व्यसन आणि व्यासन याच्यामध्ये खूप फरक आहे। व्यसन लागल्यानंतर देहाचं भान नसतं आणि मन ताब्यात नसतं, आणि व्यासंग लागल्यानंतर देहाचं भान असतं आणि मन आनंदी असतं। हा फरक आहे। व्यासंगामुळं बुद्धीला तेजमय होते, बुद्धी कीर्ती होते। हा दोन्ही मधला फरक आहे आणि ह्या दोन्हीसाठी सुद्धा व्यसन आणि व्यासन या दोन्हीमध्ये जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याला सुद्धा आहार, सात्विक आहार, विचार आणि ध्यान साधना ही त्रिसूत्रीच आहे। काही वेळा नुसतं औषधाचं सेवन करून नाही चालत, औषधाबरोबर वैचारिक पातळी आपली जबरदस्त असायला हवी आहे। मग उल्लेखच केला नसता रामरक्षेमध्ये मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वादरयुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। मग औषधामध्ये असं का नाही म्हटलं? मनाचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी आहे, जिथं जिथं मन कार्य करतं तिथं आपल्याला शरणच जावं लागतं, तेवढी औषध ह्यामध्ये ताकद नाही, आहारामध्ये ताकद नाही। कारण औषध आणि आहार हे तेवढ्यापुरता प्रभाव निर्माण करतात आणि निघून जातात, त्यात आपल्याला सातत्य ठेवावं लागतं, हे जमत नाही। कारण आपण दैनंदिन जीवन जगताना आपल्याला मोह आवरत नाही, सर आज
गुरुवार नाही बुधवार आहे, आज मी आपलं नॉनव्हेज खाणार, ठीक आहे, आज मी कुठं पिझ्झा खाणार, मला ते हॉटेल आवडलं सर, फाईव्ह स्टार हॉटेल आहे नवीन निघाले, तिला बघते तरी सर कसं आहे. हे एक कॉमन, ही कॉमन गोष्ट आहे त्या, म्हणजे आपल्याला काही त्याच्याशी डीप जायचं नाही आहे. जेव्हा आपण दैनंदिन जीवन जगत असतो ना, तेव्हा व्यावहारिक दृष्ट्या ह्या गोष्टी होत राहतात. आपण काय पूर्ण संन्यासी नाही आहे किंवा विभक्त नाही व्यवहारापासून, पण जर आपल्याला संपूर्ण आयुष्य जगायचं असेल अत्यंत उत्तम उत्तरार्ध तर जगायचं असेल चांगला, तर ही आतापासून तयारी करायला पाहिजे. जसं आपण आता दर गुरुवारी 1.5 तास या सत्संगामध्ये सामील होतोय, श्रवण करतोय भक्तीचं, तर हे श्रवण शक्तीचं रहस्य आहे. ज्या ज्या ताब्यात श्रवण शक्ती असेल त्या ताब्यात स्मरणशक्ती पण असेल आणि तो मनावर राज्य करेल, हे तितकंच सत्य आहे. आणि हे माझे जे थॉट्स आहेत, हे माझे जे विचार आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कुठल्याही ग्रंथातले सांगितलेले ना, केव्हाही तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला, कुठल्याही ग्रंथामधला किंवा घरी पण सांगतात मला की सगळ्यांनी मी पाहिलेलं आहे आणि तुम्ही पाहता, कधीही पुस्तक हातात तुम्ही तर घेत नाहीच म्हटले, पण चिंतन खूप करत असता. तुम्हाला पुस्तकांची गरज लागत नाही, एक मुद्दा दिला तर त्याच्यावर खूप, आणि पुस्तकातले वेगळे विचारले, बुकिश नॉलेज हे वेगळं असतं. असं पुस्तकात आहे का की जेव्हा निरव शांतता असते ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुमची स्मरणशक्ती आणि श्रवणशक्ती अचाट असते. कित्येक मैलावरच आपण श्रवण करू शकतो, कित्येक मैलावरच, कित्येक मैलावरच. असं सांगायचा उद्देश असा आहे की जर तुमच्या गाडीचा आवाज तुम्हाला चांगला माहीत असेल तर कित्येक मैलावरने येणारी गाडी आणि तिचा हॉर्न तुम्ही इथं बसून सांगाल, आपली गाडी आपल्या घराच्या दिशेने यायला गेली आहे, रात्रीचा एक वाजलेला आहे, साधारणपणे 3 ते 3 मैलावरती असतील. याला म्हणायचा आत्मविश्वास आणि स्मरणशक्तीचा प्रभाव. श्रवणशक्ती चांगली असेल की स्मरणशक्ती आपोआप बोलते, हे सत्य आहे. पण हे तुम्ही सगळे आता साधनेमध्ये आहात म्हणून हे शक्य, आणि काही वेळा कॉमन मॅनला लक्षात ठेवा, इथं 4 फुटावर बोललेलं सुद्धा ऐकायला येत नाही, हा फरक आहे. 4 फुटावर जर बोललेलं आपल्याला ऐकायला येत नाही लक्षात ठेवा, तर आपण ध्येय काय गाठणार पुढे. असं आहे, बदलत्या विचारांचा जो स्रोत आहे तो आपल्याला स्वीकारावा लागतो, पण त्यांना निवड करून आपल्याला आपण टाळतो काही गोष्टी. तर आपण काय करू, थोडस मंत्र साधना करू.
शांति रिलैक्स, कुठलाही मनामध्ये विचार नाही, दोन्ही भुवयांच्या मध्ये नजर श्वास अधून मधून दीर्घ श्वास पुढे जेव्हा आपण जात असतो तेव्हा याचक म्हणूनच जायचं असतं हे लक्षात घ्या. जेव्हा आपण एखाद्या मठाचा एखाद्या मंदिराचा किंवा धाम असेल तर धामाचा आपण उंबरठा ओलांडून जेव्हा जात असतो तेव्हा आपली भूमिका ही याचकाची असते. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी मी कोण हे तिथं समाप्त होतं उंबऱ्याच्या आतमध्ये. आणि जेव्हा आपण याचक म्हणून आपण जात असतो तेव्हा आपली पण एक ड्युटी असते, आपलं पण एक कर्तव्य असतं, आपल्याला आपल्या भगवंताला किंवा आपल्या गुरुला देहान आणि मनान देहान आणि मनान मी तुझ्या द्वारी आलेलो आहे, मी संपूर्ण शरणागती तुझ्या समोर आहे, मी याचक आहे, हे एवढं जरी भगवंताला म्हणलं तरी पुरेसं असतं. त्याच्या पुढची ही पायरी एक याचक म्हणून गेल्यानंतर आपल्याला जे काही येत असेल ते आपल्या वाणीमधून जेव्हा जातं तेव्हा ती स्तुतीच असते. मग तुम्ही भजन गा, कीर्तन गा किंवा मंत्र साधना करा, काहीही करा जे तुमच्या आराध्याला पसंत असेल, पण हे करताना आपण कधीही विसरायचं नाही की मी याचक आहे. ही याचकाची भूमिका आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणताना काय म्हणतो, मठ म्हणतो. सर्वसाधारण सत्पुरुषांची जिथे समाधी असते त्याला आपण मठ म्हणतो, की त्या मठामध्ये अन्नछत्र असतं. कधीही कुठलाही जीव आला तर त्याला त्या मठामधले महात्मे सत्पुरुष उपाशी पोटी पाठवत नाहीत, हे तितकंच सत्य आहे. आणि तुम्ही उत्तर हिंदुस्थानमध्ये गेला तर या मठालाच धाम म्हणतात. भाषा वेगळी आहे, अर्थ तोच, शब्द वेगळे आहेत, भावना तीच. मी मठात गेलो काय आणि मी धाम स्पर्श केलं काय, धामाला गेलो काय, एकच. पण कुठेही जा, जेव्हा तुम्ही जाल तेव्हा याचक म्हणून जा. जर तुम्ही याचक म्हणून गेला नाही आणि नुसतं तिथं फिरायला म्हणून गेला तर मग संपलंच. त्या क्षणामध्ये अहंकार निर्माण होतो,
त्याचं कारण एक आहे, त्याचं एक रहस्य आहे की मठामध्ये गेल्यानंतर, मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा धाम, चारी धाम असतात तिथे गे पोचल्यानंतर त्या त्या सत्पुरुषांचे ज्या सूक्ष्मधरी असतात त्या सूक्ष्मधरीवरती एक अदृश्य छत्र असतं, अदृश्य, आणि ते अदृश्य छत्र तुमच्या वाणीमधनं येणार जे शब्द आहेत, तुमच्या सूक्ष्म मनामधून जे येणारे शब्द आहेत ते सगळे रेकॉर्ड होत जातात. मी काय सांगितलं, नुसतं वाणीद्वारे प्रकट होणारे शब्द नाहीत, तुम्ही जर मनातल्या मनात त्या देवतेला त्या ठिकाणाला जर नावं ठेवली ना तर ते सुद्धा तिथे रेकॉर्ड होतं. आणि मग घरी आल्यानंतर आपल्या पुरुषांना, आपल्या लोकांना असा प्रश्न पडतो, मी नवस तर बोलले होते, नवस वाणीने बोलला होता, मनात तुमच्या काय चाललं होतं? असं आहे. तर तुम्ही आत गेल्यानंतर सत्य स्वीकारा ना. आत गेल्यानंतर ही मूर्ती केव्हाची आहे, त्याला 700 वर्ष झाली का, हे पाषाण, हे कुठलं मंदिर आहे, हेमाडपंथी आहे, हा इतिहास नंतर बघा. बाहेर मठामध्ये कार्यालयामध्ये पुस्तक मिळतं ते, पण मंदिराचा उंबरा जेव्हा तुम्ही ओलांडता मठाचा, तेव्हा तुमचं देहभान हरपलं पाहिजे, तिथल्या वातावरणाची समृद्ध झालं पाहिजे आणि याचक बनून राहिलं पाहिजे. नाहीतर मग तो अर्थ तो कसला ना. विद्यार्थी जर विद्यार्थी बनून शाळेत शिकला नाही आणि त्या शाळेमध्ये सतत सांगितलं त्यानं की माझी 12 कोटीची इस्टेट आहे, माझ्या 2000 माझ्या 100 कार आहेत आणि मी माझ्या मालकीचं विमान आहे, तर हेडमास्टर म्हणतील मग घरी जा, तुला जर शिकायचं नाही तर इथे आलाच कशाला. संपत्ती प्राप्ती, मी आत्ताच व्हिडिओ टाकलेला आहे, संपत्ती प्राप्तीसाठी सुद्धा बुद्धी लागते आणि संपत्ती घालवायला सुद्धा निर्बुद्धीच लागतो मनुष्य. स्वतःच्या हातानं सगळं करत असतो, असो तो विषय आपला नाही आहे. तर जेव्हा याचक बनून जा त्यावेळेला तुमच्या जवळ जे काही संग्रही असेल अध्यात्मातलं ते तिथं प्रकट करायला विसरू नका. मंत्रसाधना असेल, वाणी असेल, श्लोक असेल, भक्तिगीत असेल, कीर्तन असेल, भजन असेल, आणि कुठल्याही मठामध्ये जिथं जागृत मठ आहे, जिथं जागृत धाम आहे, तिथे कधीही डोकं टेकेल्याशिवाय परत येऊ नका. हे लक्षात घ्या. जर तुम्ही त्या मंदिरात, त्या मठामध्ये जर आपण डोकं टेकलं नाही तर मग मोक्ष नाही. किमान त्या मठामध्ये त्या सत्पुरुषाची पुण्यतिथी असते, पालखी असते. गाणगापूरला, गाणगापूर जर हे तीर्थक्षेत्रच आहे, तिथं 10 वेळा डोकं टेका, प्रत्येक उंबऱ्याला डोकं टेकवा, प्रत्येक मूर्तीमध्ये सत्व आहे हे बोलायची गरजच नसते. जेवढं तुम्ही शरण जाल, जेवढी तुम्ही विनंती कराल तेवढी शक्ती तुम्हाला अधिक मदत करते, तुम्हाला करते, तुमच्या कुटुंबियांचं तिथं बसून रक्षण करते आपोआप. हे कशामुळं? याचक बनून गेल्यानंतर, विनंती केल्यानंतर, मी तुझ्या चरणी आलोय आहे, तू माझ्याकडं लक्ष दे. कोट्यावधी लोक असतात तरी सुद्धा ते तुम्हाला पाहतात. आपण सत्संगामध्ये सहभागी होण्याचं नेमकं रहस्य काय? सत्संगामधील, सत्संगातील नामस्मरणाच्या घोषामध्ये जो नाम घोष झालेला असतो, गजर झालेला असतो सत्संगामध्ये, त्या सत्संगामध्ये चाललेल्या नामघोषामध्ये, गजरामध्ये जेव्हा तुम्ही त्या भगवंताचा घोष कराल, तुमच्या वाणीद्वारे
त्याचं नामस्मरण कराल, तुमच्या वाणीद्वारे तिथपर्यंत आवाज पोचवाल त्या नामघोषामध्ये, तेव्हाच समाजामध्ये सुद्धा तुमच्या नावाची चांगल्या कार्याची घोषणा होईल। हे सत्य आहे, लक्षात ठेवा। आपण वाट पाहतो की आपल्या नावाची घोषणा केव्हा होईल, मी विजयी झालो, मी प्रथम क्रमांक मिळवला। समाजामध्ये जर प्रतिष्ठा पूर्वक सन्मान मिळवायचा असेल, समाजामध्ये आपल्या नावाचा जयघोष व्हावा असं वाटत असेल, तर पहिल्यांदा भगवंताच्या नामाचा जयघोष सत्संगामध्ये करायला शिकलं पाहिजे, तेव्हा मग तो आपल्या नामाचा जयघोष होतो। आणि हे कसं होतं ते आपण पुढच्या गुरुवारी पाहू।